जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देहू गावात निघालेली ही दिंडी, ही दिंडी काहीशी वेगळी आहे. गुमान इथं साहित्य संमेलनादरम्यान देहूतून गेलेल्या काही वारकऱ्यांना संत नामदेव मंदिरातून संत नामदेवांची प्रतिमा देण्यात आली. त्याची प्रतिष्ठापना देहूच्या तुकाराम महाराज मंदिरात करण्यात आली. त्यापूर्वी देहू गावातील कमानीपासून दिंडी काढत ही प्रतिमा मंदिरात आणण्यात आली. या वारकऱ्यांनी घुमान इथंही तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची अशीच दिंडी काढत नामदेव महाराज मंदिरात प्रतिष्ठापना केली होती. मोठी मिरवणूक दिंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणाहून आणून ते तुकोबारांच्या चरणी भेट करून संस्थांचे अध्यक्ष शांताराम मोरे यांना ते समर्पित केलं. मी ते 8 चित्र घुमानला घेऊन गेलो असताना तिथं मनाला असं जाणवलं की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं एक चित्र आपण घुमान इथल्या नामदेव महाराजांच्या मंदिरात समर्पण करायचं. संमेलनाच्या निमित्तानं केवळ संतांच्या प्रतिमाच नाही तर संत विचारांचं आदान प्रदान झाल्याची भावना वारकरी व्यक्त करतायत. साहित्यिक दृष्ट्या संमेलनाचं फलित काय हा चर्चेचा विषय असला तरी या देहूवासियांसाठी गुमान वारीतून आध्यात्मिक आदान प्रदान झालं याचं समाधान आहे. कैलासपुरी, झी मीडिया, देहू. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.